तरुण उमदार आणि अभ्यासू युवा शास्त्रज्ञ तरुण शास्त्रज्ञ आपल्या समोर या ठिकाणी बसलेला आहे। तर आज किरण कल्याणकर यांना विचारू की या संशोधनाचा आपल्याला काय फायदा होईल, त्यांचा संशोधन आज घेतला कोणत्या स्टेपला आहे आणि त्यांचा विषय काय। किरण, थोडक्यामध्ये तुझा परिचय करून दे की तुझं शिक्षण, तुझं सोशल बॅकग्राऊंड, तुझ्या घरची परिस्थिती कशी आहे, थोडक्यामध्ये आम्हाला सर्वांना इथे परिचय करून द्या। किरण गणेश कल्याणकर, मी किरण गणेश कल्याणकर आणि विवेकानंद, मी सध्या बी एस सी फिजिक्स फर्स्ट इयर आदर्श कॉलेजला आहे आणि माझे वडील शाळेवर सेवक आहे। किरण, तुला संशोधन करण्याची कधीपासून आवड आणि तू या संशोधन क्षेत्रामध्ये कसा काय ओढला गेला आणि तुला हे फिजिक्स हा विषय का आवडीचा आहे हे थोडक्यामध्ये आम्हाला कळव। लहानपणापासून गणित विषयावर थोडा कमाल असल्यामुळे मी फिजिक्सकडे फिजिक्स वाचण्यासाठी वळालो आणि 9वीपासून मी फिजिक्स संशोधनपर निबंध आणि पुस्तकं वाचण्यामध्ये बरं। कोणता असा तुझ्या वाचनामध्ये पहिला विषय आला किंवा एखाद्या शास्त्रज्ञाचं आत्मकथन किंवा त्याची थिअरी की ज्यामुळे तू संपूर्ण सायन्समध्ये सर्व विषय सोडून फिजिक्सकडे वळाला आणि विश्वनिर्मितीचं पोळं उलगडण्यासाठी तू सुद्धा थोडाफार हातभार लावण्याची तुझी इच्छा झाली, असं कोणता क्षण आहे किंवा असं कोणते शास्त्रज्ञ? मी पहिल्यांदा स्टीफन हॉकिंगचा ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम पुस्तक वाचल्यानंतर प्रवास सुरू झाला। कधीची गोष्ट आहे? 2015। तुझं 9वी शिक्षण कुठे झालं? भारती विद्यामंदिर हिंगोली। बरं, आज घडीला तुझं संशोधन जो आता 2 दिवसामध्ये शोध निबंध प्रसिद्ध झाला, तर तो शोध निबंध कोणता आहे आणि तो प्रसिद्ध कुठे झाला? हा शोध निबंध स्टीफन हॉकिंग यांच्या हॉकिंग रेडिएशनच्या विरोधातील म्हणजे विरोध करणार आहे आणि ते हॉकिंग रेडिएशनमध्ये सांगतात की ब्लॅक होलच्या इव्हेंट होरिझॉनपाशी एनर्जी उत्सर्जित होते पण ती एनर्जी उत्सर्जित होत नाही असं शोध निबंधातून सांगितलं आहे आणि APRA नावाच्या UGC अप्रोच जर्नलमधून हा निबंध प्रकाशित झाला। बरं, आता ब्लॅक होल म्हणजे नेमकं काय असतं? सामान्य माणसाला कळलं असं ब्लॅक होलची व्याख्या किंवा काय सांगते ब्लॅक होल बद्दल? ब्लॅक होल एक खगोलीय वस्तू आहे ज्याच्यामध्ये हाय ग्रॅव्हिटेशनल पॉवर म्हणजे जास्त प्रमाणात गुरुत्वीय बल असते आणि त्याच्याजवळ त्याच्या लिमिट क्रॉस करून एखादी वस्तू गेली तर त्याच्यातून एकही वस्तू बाहेर येत नाही, इवन लाईटसुद्धा त्याच्यामधून एस्केप होऊ शकत। बरं, म्हणजे ब्लॅक होल नेमकं म्हणजे दिसणारी वस्तू आहे का फक्त समजून घ्यायची? ब्लॅक होल आतापर्यंत तरी एक गृहित धरलेलीच वस्तू होती परंतु 2019 जगभरातील शास्त्रज्ञांनी मिळून त्याची पहिली इमेज लोकांसमोर आणली। आता ब्लॅक होल मध्ये एखादी वस्तू गेल्याच्या नंतर तिचा नाश पावतो असं थोडक्यामध्ये सांगितलं जातं। जर आता ब्लॅक होल मध्ये संपूर्ण विश्व जर गेलं तर विश्वाचा अंत होईल, तर आता हे विश्वाची निर्मिती झाल्यासाठी आपण जे झटायलो आजपर्यंत ते ब्लॅक होलचा आणि विश्वनिर्मितीचा काय संबंध? पृथ्वी जर आपल्या प्रत्येक गॅलेक्सीच्या सेंटरमध्ये एखादा ब्लॅक होल असतो असं मानलं तर इथे ऑब्झर्व सुद्धा झाले तर त्या ब्लॅक होलने सपोज आपला ग्रह म्हणजे आपली पृथ्वी जर उडून घेतला किंवा सूर्य तारा उडून घेतला तर जो तारा उडून घेतल्यानंतर सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी फक्त 8 मिनिट लागतात तर सूर्याला एका पॉईंट एवढा ठेवून ब्लॅक होल उडून घेतला 8 मिनिटात आपल्या पृथ्वीचा विनाश होतो। फक्त 8 मिनिटामध्ये पृथ्वीचा संपूर्ण विनाश होणार? बरं, आता हे विनाश न होण्यासाठी किंवा पृथ्वी हे संपूर्ण विश्व वाचवण्यासाठी म्हणजे आज घडीला जे संपूर्ण जगामध्ये शास्त्रज्ञ संशोधन करीत आहे तर ते हे विश्वाचे म्हणजे प्रारंभ शोधून विश्वाला वाचवायचं हा त्यांचा उद्देश आहे, एकमेव उद्देश आहे का? तर मग आज हे संशोधन आजपर्यंत कोणत्या स्टेपला आले? आजपर्यंत प्रायमरी स्टेजच आहे। प्रायमरी स्टेज तर हे संशोधन जर प्रायमरी स्टेजला असेल आणि विश्वाची निर्मिती जर करोडो वर्षांपूर्वीची असेल तर मग आज घडीला प्रत्येक बहुतांश धर्मग्रंथांमध्ये विश्वाच्या निर्मितीचं त्यांनी कोड उलगडून सांगितलेलं आहे, विश्वाची निर्मिती अशी झालेली आहे। या
धर्म ग्रंथामध्ये दिलेले तथ्य किंवा सिद्धांत आणि विज्ञान फिजिक्स जे तथ्य सांगते यामध्ये काय फरक आहे किंवा दोघे सारखेच आहेत? स्टीफन बिग बँग नावाची थेअरी आहे, बिग बँग थेअरी सांगते की 13.8 बिलियन वर्षापूर्वी या विश्वाची सुरुवात झाली आणि हा विश्वाची सुरुवात फक्त 3 मिनिटांच्या महास्फोटामधून झाली. तर या महास्फोटानंतर जे स्टीफन हॉकिंग यांना पूर्वतार म्हणजे हे देतात, मान्यता देतात, पण बरेच शास्त्रज्ञ असे की बिग बँगच्या विरोधात भाष्य करतात. तर बिग बँगनुसार या विश्वाला अंतही नाही आणि सुरुवात आहे. मग अंतही नाही आणि सुरुवात नाही जर असं असेल तर मग सुरुवात कशासाठी शोधून काढायला आपण? नंतर मग तिथेच म्हणजे युनिव्हर्स जे आहे ते कंटिन्युअस एक्सपांड होत जाते. म्हणजे ते आइन्स्टाईन सांगतात की स्पीड ऑफ लाईटपेक्षा कोणतीच म्हणजे कोणती स्पीड दुसरी अशी नाही की जी फास्ट ट्रॅव्हल करू शकणार एखादी गोष्टी, पण युनिव्हर्स जे आहे त्याच्यापेक्षा फास्ट ट्रॅव्हल करू शकते आणि ते करत आहे. 1920 हबल टेलिस्कोपद्वारे प्राध्यापक हबल यांनी शोधून काढले होते की जे युनिव्हर्स आहे ते कम्प्लिटली एक्सपांड होत आहे रोजचं रोज म्हणजे वेळोवेळी. तर मग त्यामुळे बिग बँग ही आतापर्यंत सगळ्यात पुरावे सिद्ध झालेली सिद्धांत. बरं, आपल्या प्रश्नाचं उत्तर राहिलं होतं की धर्मग्रंथामध्ये दिलेलं सिद्धांत आणि फिजिक्स याचा काय संबंध आहे का? त्या बिग बँग नावाची थेअरी असा प्रूव्ह करते की देव हा म्हणजे पृथ्वी कुणा निर्माता कुणी नाही. स्टीफन हॉकिंग सुद्धा म्हणतात देअर इज नो गॉड. मग धर्मग्रंथामध्ये दिलेले सिद्धांत आणि विज्ञान सिद्धांताचा काय संबंध? बरं, आता विश्वनिर्मितीचा कुळ शोधून काढण्यासाठी आजपर्यंत जागतिक स्तरावर कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी योगदान दिलेलं आहे आणि त्या योगदानामध्ये म्हणजे आज घडीला सर्वांनी आक्षेप केलेले असे कोणती थेअरी? आता बिग बँग थिअरीनुसार विश्वाची निर्मिती 3.8 मिलियन वर्षापूर्वी झाली आणि ही विश्वनिर्मिती केवळ 3 मिनिटाच्या महास्फोटामध्ये झाली. तर मग असं त्याची निर्मिती जर होऊ शकत असेल त्याचा नाश घेऊन आणत तर नाश संपूर्ण नाश होण्यासाठी किती वेळ लागेल? आणखीन ते संशोधन होणं बाकी. तर आता नवीनच आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये लायगो नावाचा प्रकल्प उभा राहत आहे आणि हा प्रकल्प संपूर्ण जगामधील 3रा क्रमांकाचा आहे. तर या प्रकल्पाचा हेतू काय? नेमका हेतू काय असला पाहिजेत आणि काय हेतू काय त्याचा, लायगोचा थोडक्यामध्ये अर्थ आणि ते संशोधन कशाशी निगडीत आहे ते थोडक्यात सांगा. लायगो म्हणजे लेझर इन्फ्लामेटरी ग्रॅव्हिटेशनल ऑब्झर्वेशन. तर जो हिगो इंडियाचा प्रोजेक्ट येत आहे तो हिंगोली जिल्ह्यामध्ये जगातील तिसरी ऑब्झर्वेटरी आहे ती नासाची. आणि त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटी 2015 हिगोने एक ऑब्झर्वेशन केलं होतं की 2 बायनरी आणि ब्लॅक होल और न्यूट्रॉन स्टार जे कोलाइड होऊन त्याच्यामधून एक ग्रॅव्हिटेशनल वेव निघाली होती. ती वेवचा म्हणजे त्याचा आवाज आला होता. आणि 1915 जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी आइन्स्टाईनने सांगितलं होतं की ग्रॅव्हिटेशनल वेव ज्या अस्तित्वात आहेत आणि 2015 म्हणजे त्याच्या एक्झॅक्टली 100 वर्षानंतर ते सिद्ध झाले. बरं, ग्रॅव्हिटेशनल वेव्स म्हणजे नेमकं काय असते? ग्रॅव्हिटेशनल वेव्स म्हणजे सामान्य माणसाला कसं समजेल काय असते काय नेमकं काय म्हणून ग्रॅव्हिटेशनल वेव्स? ग्रॅव्हिटेशनल वेव्स म्हणजे जे सगळं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव असावे किंवा साऊंड वेव्स असे त्या प्रकारचे ग्रॅव्हिटेशनल वेव आहे. ब्लॅक होल मर्ज झाल्यानंतर म्हणजे त्याचा आवाज येत असते का थोडा हिअर ते म्हणजे त्या मशीन मध्ये? तर मराठीत काय म्हणतात? गुरुत्वीय लहर. मग आता या लायगो इंडिया प्रकल्पाचा उद्देश गुरुत्वीय लहरींचा शोध लावणे, याचं अंतिम ध्येय काय या लायगो प्रकल्पाचं? लायगो प्रकल्पाचं ध्येय आहे की म्हणजे गुरुत्वीय लहरींचा शोध घेऊन विश्वाची सुरुवात कशी झाली याचा उल्लेख करणे. तर जे आपलं जे सध्याचं संशोधन आहे जो विषय निघालेला आहे थेरम ऑन डिस्प्रूफ ऑफ हॉकिंग रेडिएशन विथ द हेल्प ऑफ क्वांटम टनेलिंग, याचं थोडक्यात म्हणजे मराठीत सारांश काय याचा, या संशोधनाचा अर्थ काय? हॉकिंग रेडिएशन डिस्प्रूव करणं क्वांटम टनेलिंग,
हॉकिंग्स यांनी जो सिद्धांत मांडलेला आहे तो आपल्याला मान्य नाही असा अर्थ आहे का त्याचा? हां, का मान्य नाही तो? कारण क्वांटम टनेलिंग मध्ये क्लियर ब्लॅक होल असतात आणि ते त्यांचे म्हणजे ते म्हणजे फिरत असतात, त्याचा फिरणार काहीतरी लिमिट असते. मग आपलं तुमचं संशोधन काय सांगते? की ब्लॅक होल मधून काही उत्सर्जित होत नाही. आणि हॉकिंगचं म्हणणं असं आहे की ब्लॅक होल मधून एनर्जी उत्सर्जित होत असते. आणि आपलं म्हणणं असं आहे की एनर्जी रिलीज होत नाही. म्हणजे होणं आणि न होणं, एनर्जी उत्सर्जित होणं किंवा न होणं, याचं काय म्हणजे विश्व निर्मितीचा त्याचा काय संबंध आहे त्याच्या? मगाशी सांगितलं त्याप्रमाणे सूर्य जर उडून गेला तर पृथ्वीला सोडल आणि ते 8 मीटर पृथ्वीकड राहते. तर पृथ्वी सपोज ओढून घेते ब्लॅक होल, तर त्याच्यामधून दुसऱ्या साईडला किंवा दुसरीकडे ते एनर्जी सोडेल किंवा मग त्या तिथे नवीन इश्यू तयार आहे. पण एक जो ब्लॅक होलचं माऊथ आहे त्याच्यामधून काही पाहिजे थेरी आपल्याची थेरम आहे ते कुठं प्रसिद्ध झालेले असते इटी आणि युजेशी ते रेव. तर हे आपल्या सोबत किरण कल्याणकर ज्यांनी वयाच्या 14व्या वर्षापासून वैज्ञानिक संशोधनामध्ये पाऊल टाकलं, हे हिंगोली जिल्ह्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्या ज्या वयामध्ये मुलांना विज्ञान काय हेच कळत नाही, तर ती गोष्ट किरण कल्याणकर याने समजून तर घेतलीच, परंतु आइन्स्टाईन हॉकिंग्ज अशा मोठमोठ्या शास्त्रज्ञांना आव्हान देण्याचं कामसुद्धा किरण कल्याणकर या केवळ 19 वर्षाच्या आज घडीला तरुण असणाऱ्या वैज्ञानिकानं करून दाखवली आहे. आणि यांची थेरी केवळ भारतातील जर्नलमध्येच प्रसिद्ध झालेली नाही, तर यापूर्वीसुद्धा अमेरिका, इंग्लंड येथून निघणाऱ्या विविध जर्नलमध्ये सुद्धा त्यांची थेरी प्रसिद्ध झालेली आहे. आणि भविष्यामध्ये किरण कल्याणकर विज्ञानामध्ये असंच त्याचं योगदान हिंगोली जिल्हाच नाही तर संपूर्ण जगासाठी लाभो अशी या ठिकाणी आपण सर्व सदिच्छा व्यक्त करूया. आणि किरण कल्याणकर आज या ठिकाणी आले आणि आपल्याला विज्ञान काय असते, आइन्स्टाईनची थेरी काय, हॉकिंगची थेरी काय, ते मराठी भाषेमध्ये सुटसुटीत थोडक्यामध्ये आपल्याला सांगितलं. त्याबद्दल किरण कल्याणकरचे या ठिकाणी आपण जाहीर आभार व्यक्त करतो. आणि डेमोक्रॅट महाराष्ट्र DM News च्या वतीने किरणचा या ठिकाणी आपण छोटेखानी सत्कारसुद्धा आपण या ठिकाणी शुभेच्छा.